राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाला पक्षाला नवीन चिन्ह मिळालं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी नवं पक्षचिन्ह मिळाल्यानं आता पवार गट आगामी निवडणुकांच्यामध्ये विजयाची तुतारी वाजवणार का अशी चर्चा रंगू लागली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला चिन्ह, घड्याळ गेलं आता हाती आली तुतारी. पवार गटाची तुतारी लोकसभेत वाजणार, नव्या पक्षचिन्हावरून दावे प्रतिदावे सुरू. आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्षांचाही निकाल विरोधात गेल्यानंतर शरद पवारांच्या गटाला नवी ओळख मिळाली. घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची. तुतारी स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या आवाजाची, युवकांच्या ऊर्जेची, महिलांच्या भरारीची तुतारी. तुतारी राष्ट्रवादीची. निवडणूक आयोगानं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवं चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गट या चिन्हांसह लोकसभेमध्ये जाण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र यावरून चिमटे काढायला सुरुवात केल्याचं दिसतंय. सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते, कारण का ज्यांच्याकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की यांना पक्ष आणि चिन्ह देताच कामा नये. मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या वकिलांना सांगितलं की ही लोकशाही आहे, तुम्ही बघताय शेजारच्या देशात काय परिस्थिती झाली, एका चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतलं आणि ही लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकारच आहे. ठीक आहे, मग मी काय करायचं, त्यांचा अधिकार आहे ना. नाही तर निवडणूक आयोगाचा निर्णय त्याच्यात काय भाष्य करणार आपण. शेवटी चिन्ह घ्याय देण्याचा अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाच्या. पण आधीच महाराष्ट्रातील राजकारण तापलं असताना शरद पवार गटाच्या चिन्हावरून राजकारण होणार नाही असं कसं होईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पवार गटाच्या नव्या चिन्हांवरून चिमटे काढायला सुरुवात केली आहे. मंत्री छगन भुजबळांनी पवारांना नवं चिन्ह मिळालं असलं तरी घड्याळ आमच्याकडेच असल्याचं सांगत याचे परिणाम जाणण्याचा दावा केला. आमदार रोहित पवारांनी मात्र भुजबळांचा हा दावा फेटाळून लावला. तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार तरी अडचण येते. फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेले असतात की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते. 99 जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली होती तेव्हा पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचलो होतो. चिन्ह नवीन होतं पण लोकांनी ते स्वीकारलं पवार साहेबांकडे बघून. आता जो सोशल मीडिया आहे, आता आपण व्हॉट्सअपचा वापर करू शकतो, त्यामुळे हे चिन्ह लोकांपर्यंत जायला काही वेळ लागणार नाही. छगन भुजबळांनी दावा केला तर दुसरीकडे त्यांचे सहकारी असलेल्या अनेक पाटलांनी मात्र नव्या चिन्हांवरून पवार गटाला थेट आव्हान दिलंय. ज्यावर जितेंद्र आव्हाडांनीही तुतारी वाजवून गद्दारांना काढण्याचा पलटवार केलाय. आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोहोचणार नाही, त्याच्यामुळे ही स्वागत करण्यापुरती स्टेजवरच्या काही मान्यवरांपुरती मर्यादित असेल. पहिले जितेंद्र आव्हाडांचीच तुतारी बंद होणार आहे आणि जितेंद्र आव्हाड त्या पात्रतेच्या अजून गाडण्याच्या आजपर्यंत झालेलं नाही आहे. चला युद्धाला उभे राहा, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी. हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत. एकंदरीतच नवं पक्षचिन्ह मिळाल्यानं शरद पवार गटाला नवी ओळख मिळाली आहे. पण आता घड्याळाऐवजी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे ही तुतारी जास्तीत जास्त मतदारसंघांपर्यंत पवारांचा आवाज पोहोचवण्यात यशस्वी होईल का? लोकसभा निवडणुकीत पवारांची तुतारी काय करिश्मा दाखवते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष निवडणुकीतच मिळणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.